सुट्ट्या सुरू झाल्यात, त्यामुळे अगदी परंपरेने मामाच्या गावाला जाण्याची तयारी सुरू झाली असेलही. पण या सुट्ट्यांमध्ये फक्त मामाच्या गावाला न जाता सगळ्यांना घेऊन एखाद्या वेगळ्या डेस्टिनेशनला गेलात तर? म्हणजे विचार करा की तुम्ही एखाद्या लक्झरियस गडावरती गेलात तर. हो हो, आम्ही आता तुम्हाला जे डेस्टिनेशन दाखवणार आहोत ते लक्झरियसही आहे आणि शिवाय तो एक गडही आहे. चला तर मग नक्की हे डेस्टिनेशन कुठलं आहे पाहूयात. खरं तर पुण्याच्या जवळपास गड किल्ल्यांना काही तोटा नाही, पण किल्ल्यांवरती चढाई करणं प्रत्येकाला जमतच असं नाही. त्यामुळे किल्ल्यांची मजा आणि आधुनिक सोयी सुविधा यांचा मिलाफ असावा असं अनेकांना वाटतं. अशांसाठी जाधवगडी हे एक बेस्ट डेस्टिनेशन आहे. जाधवगडी हे एक हेरिटेज हॉटेल किंवा म्युझियम हॉटेल आहे. पुण्याहून निघाल्यावर साधारण तासा सव्वा तासात जाधवगडीला पोहोचता येतं. दिवेघाट उतरून थोडं पुढे गेल्यावर ठिकठिकाणी पारंपरिक वेशभूषा केलेले मावळे हात जोडून स्वागत करताना दिसू लागतात. जसजशी गडी जवळ येते तसं मन उल्हासित होऊन जातं, कारण कडक ऊन असूनही इथल्या हिरवळीमुळे गारव्याची झुळूक मनाला प्रसन्न करते. किल्ल्यामध्ये प्रवेश करताना केलं जाणारं स्वागत हे किल्ल्याला साजेसं पारंपरिक पद्धतीचंच असतं. खणखणीत तुतारी वाजवून केलं गेलेलं स्वागत तुम्हाला एकदम ऐतिहासिक फील देऊन जातं. जाधवगडीचं हे प्रथम दर्शन हे इतकं छान असतं की संपूर्ण गढी पाहण्याची उत्सुकता आणखी वाढते. पण गढीत आल्यानंतर समोर दिसतं ते छज्जा या नावाचं कॉफी शॉप. या कॉफी शॉपला लागूनच सुंदर बाल्कनी बांधण्यात आली आहे, जिथून जाधवगडी हे गाव नजरेखाली येतं. शहराच्या गोंगाटापासून दूर आल्याची पहिली जाणीव होते ते इथेच. इथली नीरव शांतता तुमच्या मनात भरून जाते. कॉफी शॉप मधल्या विश्रांतीनंतर गढी पाहण्याचा मोह कोणाला सुटेल. काही वर्षांपूर्वी जाधवगडी आत्ता इतकी सुस्थितीत नव्हती. पर्यटकांचा तर इथे मागमूसही नसायचा, पण धुळीत पडलेल्या या रत्नाची किंमत ओळखली विठ्ठल कामतांनी. 2003 या घडीची डागडुजी आणि हॉटेलचं बांधकाम सुरू झालं. तब्बल 5 वर्षांनंतर म्हणजे 2008 त्यातून साकारलं हे हेरिटेज हॉटेल. किल्ला म्हटलं की जुन्या वस्तू आल्याच. जाधवगडीमध्येही अशा जुन्या वस्तूंना तोटा नाहीये. प्रवेशद्वारापाशीच अशा जुन्या वस्तू म्हणजेच दगडी जात, भलं मोठं पिंप आणि पिलाजी जाधवरावांच्या लाडक्या हत्तीची जेवणाची थाळी म्हणजेच हा भला मोठा दगड जतन करण्यात आलाय. पर्यटकांना इथे आकर्षित करणारं वैशिष्ट्य म्हणजे गुप्त भुयार. चिंचोळ्या वाटेचं भुयार तब्बल 22 किलोमीटर लांब आहे, जे थेट पुरंदर किल्ल्यावरती पोहोचतं. जाधवगडीमध्ये आणखी एक खास आकर्षण म्हणजे इथली राहण्याची सोय. किल्ल्यातल्या जुन्या खोल्यांची डागडुजी करून ऐतिहासिक फील देणाऱ्या खोल्या तयार करण्यात आल्यात, जिथे राहून राजा राणीच्या महालात वास्तव्य करण्याचा फील आपल्याला घेता येतो. विशेष म्हणजे किल्ल्यांमध्ये आधुनिक सोयी सुविधांचीही कमतरता नाहीये, ज्यामुळे इतिहासाचा थरार अनुभवताना मजाही करता येते. उदाहरणच द्यायचं झालं तर हा स्विमिंग पूलच पाहना. झाडांच्या सावलीतला हा निळाशार पाण्याचा स्विमिंग पूल रिलॅक्सेशनसाठी उत्तम पर्याय आहे. या हेरिटेज हॉटेलच्या सगळ्या वैशिष्ट्यांवर कळस करतं ते इथलं म्युझियम. हॉटेलचे मालक विठ्ठल कामत यांच्या वैयक्तिक संग्रहातून हे म्युझियम साकारलं गेलंय. हे म्युझियम आणि हॉटेलची रंजक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल ना. इथलं पायथा हे रेस्टॉरंट म्हणजे धमाल अनुभव आहे. किल्ल्यांच्या एका भव्य दगडी भिंतीखाली हे रेस्टॉरंट तयार करण्यात आलंय. संध्याकाळच्या वेळेत इथे चहा घेण्याची मजा काही औरच. मग या रणरणत्या उन्हात ऐतिहासिक वास्तूचा हा भव्यपणा आणि आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असलेली ही जागा अनुभवायला जाताय ना जाधवगडीला. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.